नमस्कार, निरुतीज रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत बिटाच्या पानाची भाजी। बिटाच्या पानाची भाजी करिता लागणारं साहित्य पाहून घेऊ। या बिटाची पाने, ही पाने मार्केटमधून हा एक बीट आणलेला, त्याची ही एवढी पाने झालेली आहेत। तुम्ही किती, दोन तीन किती आणू शकता? ही पाने अशी ही अशी साल काढून घ्यायची। हे अशी सर्व पानांची अशी साली काढून घ्यायची। सर्व पानांची साले काढून घेणार आहे मी। ही अशी चिरून घेतलेली आहे भाजी। हे असे कांड्या, दांड्याही अशा करून घेतलेल्या आहेत, ह्याच्यामध्ये जीवनसत्वही असतं, म्हणून असं हे घ्यावं। भाजी करण्यासाठी साहित्य पाहून घेऊ। भाजी करण्यासाठी साहित्य पाहू। एक कांदा बारीक चिरलेला, तीन मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या, चार पाच लसणाच्या पाकळ्या बारीक चिरलेले, मीठ, मी असे तुकडे करून नाही घेतले कारण की तुकडे टाकले की तुकडे काढून टाकतात, म्हणून असे एकदम बारीक करून घेतलेले आहेत, मग हे खाता येते। भाजी करायला सुरुवात करूया। चला आता आपण भाजी करण्यास सुरुवात करूया। गॅस पेटवून घेणार आहे। कढई ठेवलेली आहे गॅसवर। तेल टाकून घेऊ। बीट ही आरोग्यदायी लोहयुक्त भाजी आहे। बीटची भाजी कमीत कमी वेळामध्ये होणारी, कमीत कमी साहित्यही लागते। प्रथम लसूण टाकून घेऊ। लसूण छान भाजल्यावर बारीक मिरची टाकून घेऊ। नंतर कांदा टाकून घेऊ। कांदा हे छान असा ब्राऊन कलर येईपर्यंत परतून घेऊ। बीट ही उत्तम एक उत्तम औषधी वनस्पती आहे। पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम लो असल्यामुळे अम्लामुळे होणारा त्रासही नाहीसा होतो। बीट अगर बीटाच्या पानाची भाजी खाल्ल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढते। थोडस मीठ टाकून घेऊ आणि लवकर कांदा शिजला जाईल।
लहान मुलांनाही देखील रक्तवाढीसाठी अत्यंत गुणकारी आहे भाजी। बीटचा वापरही मधून मधून आहारामध्ये केला पाहिजे। कांदा भाजलेला आहे, भाजी टाकून घेऊ। कलर ही खूप छान येतो लाल टाकून घेऊ। 5 मिनिट असं झाकण ठेवून देऊ। तुम्ही मार्केटला कधी गेला बीट आणलं तर बीटाची पाने टाकून न देता भाजी भाजी करावी त्याची। तुम्ही कधी मार्केटला गेला बीट घेण्यासाठी तर बीट पानासकट घेऊन या आणि त्याची भाजी बनवा, खूप छान लागेल। उघडून पाहूया भाजी झाली असेल, शिजली कधी पाहून घेऊ। शिजली आहे, तुम्हाला आवडत असेल तर याच्यावरती ओलं खोबरं टाकलं तरी चालेल। गॅस बंद करून घेते, प्लेट मध्ये काढून घेऊ। भाजी प्लेट मध्ये काढून घेतलेली आहे। अशी ही भाजी चवीला गोडसर असल्यामुळे लहान मुलांना देखील खूप आवडेल। भाजी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा। पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया। थँक्यू।